उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत। मुरादेवी येथील आगीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला अंजनगाव राष्ट्रवादी परिवाराकडून आर्थिक मदत करण्यात आली। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुरादेवी येथील अचानक शेख सलीम शेख नजीर यांच्या घराला आग लागली। या आगीत सलीम भाई यांची बैलजोडी, म्हैस, बोकड व पूर्ण घर व घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाली। सलीम भाई व त्यांचे कुटुंब यातून बचावले। ही आग विझवण्यासाठी गावातील लहान मोठे सर्व नागरिकांनी एकत्रितपणे आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। दुर्दैव की अग्निशमनची गाडी सुद्धा बंद, परंतु या संकटावर गावकऱ्यांनी एकत्रितपणे येऊनच गावातील संकट वाचवले। या आगीत उद्ध्वस्त झालेल्या सलीम भाईच्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी वक्ता जिल्हाध्यक्ष प्रदीप येवले यांनी आपल्या सरकारी पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले। या आवाहनाला जिल्हाध्यक्ष स्मिताताई घोगरे, शहराध्यक्ष अफसर बेग, नगरसेवक फहिमुद्दीन, जिल्हा उपाध्यक्ष स्मिताताई लहाने, राजू बारबदे, जिल्हा सरचिटणीस नीलिमा कडू, राजेश तायडे, मोहम्मद नईम, खालिद सलीम, मोहम्मद सलीम या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत करून सलीम भाईच्या कुटुंबाला 5,000 रुपयांचा रोख धनादेश व कपडे घेऊन मदत केली। राजकारणात काम करीत असताना समाजकारण करणारे व खरे गाडगेबाबांचे विचारांचे हे वैचारिक पदाधिकारी आहेत असे गौरव उद्गार गावकऱ्यांनी काढून सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। संकटात धावून जाण्याची ही वृत्ती प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे, जनप्रतिनिधी व सामाजिक संघटनांकडे असावी अशी अपेक्षा यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली। अजय काकडे, एसएनएस, मुर्रा।